ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी एक नवा समर्पित आयोग स्थापन करण्यात आलाय. पहिल्या बैठकीपासून 3 महिन्यांमध्ये अहवाल सोपवण्याची जबाबदारी या आयोगावर टाकण्यात आली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी एक नवा समर्पित आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. ओबीसींना जर राजकीय आरक्षण द्यायचं असेल तर ती त्रिसूत्री सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टानं, आणि या त्रिसूत्रीचं पालन केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, आणि त्यातलाच हा एक महत्त्वाचा टप्पा. पहिल्या बैठकीपासून 3 महिन्यांमध्ये अहवाल सोपवण्याची जबाबदारी या समर्पित आयोगावर सोपवण्यात आलेली आहे. जर ओबीसींना आरक्षण देण्यात द्यायचं असेल तर एक आयोग स्थापन करणं, त्या आयोगाकडनं डेटा गोळा करून घेणं आणि जे आरक्षण द्यायचं ते एकूण आरक्षणाच्या 50% मर्यादेच्या आत ठेवणं अशी त्रिसूत्री दाखवून दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं, आणि त्या आधारेच हे आरक्षण देता येणार आहे, आणि त्यासाठीच राज्य सरकारनं उचललेलं हे पाऊल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.